एनआरसी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असून दिनांक 20 डिसेंबर रोजी कोपरगाव शहरात सरकारचा निषेध करीत आंदोलन करण्यात आलं. तर याबाबत समजलेली माहिती अशी की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोठा जनसमूह मोर्चात सहभागी झाला होता. तहसील कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झालं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ फलक घेत मोर्चा कार्यालयावर पोहोचला. मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी हातात फलक घेतले होते. कोपरगाव शहरात निघालेल्या मोर्चात मुस्लिम समाजासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे तसेच MIM चे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेत सरकारचा निषेध केलाय. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्त कायदा रद्द करावा यासाठी जमियत उलेमा ए महाराष्ट्रातर्फे मौलाना निसार अहमद नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी MIM चे जिल्हाध्यक्ष तौसिफ अमन मणियार, इम्तियाज रफिक अत्तार, इरफान मोहम्मद तांबुळी, अयुब फकीर मोहम्मद कच्ची, निसार मंसूर शेख अदीनसह मुस्लिम समाज विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळेस बहुसंख्येने उपस्थित होते. जामियामध्ये जे झालं त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. मी सुद्धा त्याचा निषेध करतो. परंतु आपल्याला हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने वटणीवर आणायचं. शासकीय मालमत्तेची हानी आपल्याला त्या ठिकाणी कुठं करायची नाही. आपलं दुर्दैव असं आहे का या देशाचा पंतप्रधान जामियाच्या आंदोलनानंतर म्हणतो त्या कपड्यांवरून मी ओळखलं ते आंदोलन करते कोण. शरम वाटत ना? तो आमचे कपडे आणि टोपींकडे पाहतो. अरे मध्ये रेणुका शहाणेनी त्याला विरोध केला, तिचे कपडे कोणते? त्या सुशांत सिंग राजपूतनी त्या कायद्याला विरोध केला, त्याचे कपडे कोणते? आज संदीप वर्मे इथं त्या कायद्याच्या विरोधात आले, माझे कपडे कोणते? आणि या देशाचं पंतप्रधान आंदोलन करते, कपडे टोपे काढतो. म्हणून यावेळेस आपल्याला शांतताप्रिय मार्गाने विरोध करायचा. हा देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण सगळे बांधव आहे. हा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे. आणि त्यातून जर मग या विचारामध्ये या देशाच्या महासत्ता बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जर कुणी मुस्लिम समाजाला असं रुक्षत वाटत असं जर वातावरण करत असं तर त्याशी एक कायदा पाहिला त्या ठिकाणी शासनाने मागे घेतला. NRC चा मुद्दा असा पुरता असलेला. लेकिन ये हमको पागल समझ के कागज जमा कराने में लगा रहे हैं और ये खुद AC में बैठे हुए आराम से हुक्म जारी कर रहे हैं. लेकिन हम सब ये मिल करके ये इरादा करें कि हम तो कागजात हमारे मुकम्मल कर देंगे लेकिन हम तुम्हें चैन से बैठने नहीं देंगे. ये बात ध्यान में रखो और एहसास पैदा करो अपने अंदर कुछ गैरत पैदा करो कि इतने सारे कानून बदले गए लेकिन हमारी जुबान से अभी तक कोई जुमला नहीं निकला. हमारे साथ बहुत सारे भाई भी हैं, वो भी हमारा साथ देने को तैयार है. वो भी जानते हैं कि इनके ऊपर जुल्म हुआ है और हम सब मिलकर के विनंती करते हैं, गुजारिश करते हैं ऊपर बैठने वालों से कि ये कानून के ऊपर जरा गौर करो और सोचो, इसलिए कि इसका नतीजा अच्छा नहीं निकलने वाला है. आज हम अगर सुस्ती करेंगे तो हमने ये देखा कि बर्मा में क्या हालात हुए और आज बर्मा में क्या हालात है, आसाम में क्या हो रहा है और आसाम में इससे पहले क्या हुआ. आज कोई भी इत्मीनान और चैन की नींद नहीं सो रहा है. हर कोई बिखर गया है, खानदान बिखर गए हैं और खानदान खत्म हो गए हैं. आदेश इथल्या कष्टकऱ्यांचा आहे, आदेश इथल्या शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणून जर तुम्ही तुमचा मनमानी कायदा करत असेल तर तुम्हाला या देशाने दाखवून दिला आहे, इथलच्या नागरिकांनी दाखवून दिला आहे तुमची जी भूमिका होती हा कायदा आणण्याची, त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आहे हिंदू मुस्लिम वाद लावणे. पण कदाचित असं होणार नाही, कारण आज इथलचा नागरिक शून्य झालेला आहे. आणि हा जो कायदा आहे हा इथल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी आणलेला आहे. म्हणजे जसं त्यांच्या बापाची इज्जत असल्यासारखं त्यांनी जसं एका रात्रीत नोटबंदी केली तसा हा कायदा एका रात्रीत त्यांनी लागू केला. आणि परत इथल्या जनसामान्याला लाईनीत उभं करून मारायचा प्रयत्न करू राहिले. म्हणून अशा या सरकारचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. मुस्लिम बांधव आमच्यासाठी प्रिय, एकाहत्तरच्या युद्धात कॅप्टन अब्दुल अहमद आम्ही शहीद झाले, आमच्यासाठी सदैव प्रिय.
कधीही आमच्यासाठी प्रेरणा स्रोत आहे. त्याच्यामुळे इथल्या मुस्लिम बांधवांवर कुठेही जर अन्याय होणार नाही आणि सरकारने जर एनआरसी लागू केली तर मी निश्चित सांगतो आरपी आठवले गटाच्या वतीने एक सेंटर खोलला जाईल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर सरकार अन्याय करीत असत मुस्लिम बांधवांवर फक्त मुस्लिम म्हणून करीत असत तर रस्त्यावर आरपी आठवले गट आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तुमच्या बरोबर निश्चित पुढे जातील मी तुम्हाला खात्री देतो. आणि या आंदोलनाला तुम्ही शांततापूर्ण मार्गाने आता डिवेकर साहेबांनी सांगितलं घोषणा आपण द्यायच्या नव्हत्या मुख मोर्चा होता पण निश्चित उपस्थित सर्वप्रथम एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानतो. आणि आरपी आठवले गटातर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो का ह्या कायद्यात जर देशात अराजक माजत असेल त्यात एनआरसीला आणि कॅबला स्थगिती द्यावी ही मी आरपी आठवले गटाचा तालुका अध्यक्ष नात्याने सांगतो. आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये जामिया ते उलेमा महाराष्ट्र संघटनेमार्फत केंद्र सरकारने जे कॅप आणि एनआरसी हे दोन दुरुस्ती विधेयक या ठिकाणी आणलेले आहे त्याच्या निषेधार्थ आणि त्यामध्ये सुधारणा करून जे काही संपूर्ण अल्पसंख्याक विभाग आहेत किंवा अल्पसंख्याक कम्युनिटी आहेत त्यांना योग्य पद्धतीने या ठिकाणी न्याय मिळावा आणि हे विधेयक या ठिकाणी रद्द करण्यात यावे याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहे आणि तहसील कार्यालयावर त्या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे आणि त्यांच्या भावना ज्या आहेत किंवा त्यांची जी काही मागणी आहे या सदर निवेदनामध्ये मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या निवेदनांचा सन्मान राखून आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र सरकारला या ठिकाणी त्यांचे निवेदन आपण या ठिकाणी पोहोचवणार आहोत आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन त्याबाबतीत आपल्याला या ठिकाणी कळवण्यासाठी आपण शासनाला हे निवेदन आज पाठवणार आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी हफीज शेख, न्यूज टुडे 24, कोपरगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.